वाशी येथील सातारा प्लाझा या हुक्का पार्लर आणि लाउंजमध्ये 8 ते 10 जणांच्या टोळीने लाउंजच्या बाहेर बाउन्सरला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे, तर हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. नवी मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या लाउंज आणि हुक्का पार्लरमुळे तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. वाशी येथील सातारा प्लाझा हे हुक्का पार्लर आणि लाउंजचे हब बनलंय. येथील ऑरेंज मिंट या लाउंजमध्ये प्रवेश नाकारल्याने 8 ते 10 जणांच्या टोळीने लाउंजच्या बाहेर येऊन बाउन्सरला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करणारे तरुण मूळचे कोपरखैरणे आणि पुणे येथील रहिवासी आहेत. लाउंजमध्ये गर्दी असल्याने या तरुणांना आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली. याचा राग अनावर झाल्याने बाहेर असलेल्या सामानाची तोडफोड करत लाउंजच्या बाउन्सरला बेदम मारहाण केली आहे. सदर मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या लाउंजमुळे असे प्रकार घडत आहेत. या प्रकरणी APMC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकही आरोपी अद्याप अटक नसल्याची माहिती समोर आली आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.